अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। रावेर लोकसभा निवडणुकीकरिता जामनेर तालुका विधानसभा मतदारसंघात 329 मतदान केंद्रात मतदान होणार असून निवडणुकीच्या आदल्या दिवशी सर्व केंद्रांवरील निवडणूक अधिकारी कर्मचारी मतदान साहित्य घेऊन रवाना झाले आहे। जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार नानासाहेब आगळे व निवडणूक अधिकारी अर्चना मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या पोलीस बंदोबस्तात सर्व कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप करण्यात येऊन शासनातर्फे नेमणूक केलेल्या मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांची बस व इतर 85 वाहनांद्वारे रवानगी करण्यात आली असून सर्व वाहनांना GPS बसवण्यात आले आहे। तसेच मतदान प्रक्रिया सुरू असताना मतदान यंत्रात बिघाड झाल्यास 5 क्विक रिस्पॉन्स टीम सज्ज ठेवण्यात आल्या असल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे तसेच निवडणूक अधिकारी अर्चना मोरे यांनी दिली आहे। तर या निवडणूक प्रक्रियेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असल्याची माहिती विभागीय पोलीस आयुक्त धनंजय वेरुळे यांनी दिली आहे। रावेर लोकसभा निवडणूक 2024 जामनेर विधानसभा मतदारसंघामधील उद्या जे मतदान होणार आहे, मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, त्या मतदान प्रक्रियेमध्ये आमच्या जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे व इतर वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्व बंदोबस्त आमचा फॉलोइंग करून जवळपास 17 अधिकारी, 450 कर्मचारी आणि 271 होमगार्ड यांना बंदोबस्तासंबंधाने सविस्तर सूचना दिलेल्या आहेत आणि सूचना देऊन यांना आता त्या उद्याच्या मतदान प्रक्रियेकरिता केंद्रावर रवाना करण्यात आलेला आहे। चालू वर्षीच्या या मतदान प्रक्रियेमध्ये कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची आमच्या जळगाव पोलीस दलातर्फे पूर्णपणे दक्षता घेतलेली आहे। सर्व संबंधितांना व्यवस्थित सूचना देऊन रवाना करण्यात आलेलं आहे आणि आम्ही पूर्ण तयारीनिशी उद्याची प्रक्रिया पार पाडणार आहोत। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।